मुहूर्त मिळाला आहे. 30 डिसेंबर रोजी आता शपथविधी पार पडतोय. शपथविधी सोहळा विधिमंडळाच्या प्रांगणात होणार आहे. भव्य सोहळा करण्यासाठी म्हणजे हा भव्य दिव्य सोहळा करण्याची योजना जी आहे ती आता आखली जाते. उपमुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाचे नेते मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याने हा सोहळा भव्य दिव्य करण्यावरती भर आहे. शिवाजी पार्कप्रमाणे जनसमुदायाच्या उपस्थितीत हा सोहळा करण्याच्या हालचाली आता सुरू असल्याचं कळतं. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहेत. प्रफुल्ल, काय तपशील आहे याबद्दल? विशाल, आपण जर पाहिलं काल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रिमंडळाच्या संदर्भात बैठक झाली आणि त्याचवेळी बैठक जी आहे ती दिल्लीत देखील काँग्रेसच्या नेत्यांची वरिष्ठांसोबत बैठक होती. आज दिल्लीमधून काँग्रेसचे सर्व जे नेते आहेत ते मुंबईत दाखल झालेत आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातल्या हालचाली ज्या आहेत त्या अधिक वेगवान झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. काल शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जवळपास मंत्रिमंडळाची यादी जी आहे ती राष्ट्रवादीची यादी जी आहे ती तयार असल्याचं संकेत शरद पवार यांनी देखील दिलं होतं. पण दिल्लीहून जी काँग्रेसची यादी येणं अपेक्षित होतं ती आज या ठिकाणी नावाची यादी आलेली आहे आणि ही यादी जी आहे ती उद्या किंवा परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली जाणार आहे आणि साधारणतः 30 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार या ठिकाणी अपेक्षित आहे. विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये जो बाहेरचा पॅसेज आहे त्यामध्ये एक भव्य दिव्य सोहळा जो आहे तो या मंत्रिमंडळ विस्ताराचा केला जावा ही मागणी जी आहे ती तिन्ही पक्षांकडनं नेत्यांकडनं केली जाते. कारण शिवाजी पार्कमध्ये ज्या पद्धतीने जनसमुदाय होता त्याच पद्धतीने विधिमंडळाच्या प्रांगणाबाहेर असा जनसमुदायासमोर शपथविधी व्हावा ही मागणी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे या ठिकाणी असतील आणि इतर मोठे नेते जे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा देखील शपथविधी होणार आहे. त्यामुळे हा शपथविधी जो आहे तो जनसमुदायासमोर व्हावा ही अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. हा सोहळा अगदी भव्य दिव्य करण्यासाठी म्हणून प्रयत्न आहे त्यासाठी योजना सगळं आयोजन केलं जात आहे आणि अखेर 30 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी सोहळा